शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता जे आहे ते ऊसाची रोपांच्या सहाय्याने लागवड केलेली आहे आणि ह्या रोपांना जे आहे ते खत कशा पद्धतीने द्यायचं आहे तर त्याचं जे आहे ते आपण इथं आता प्रॅक्टिकल आपण दाखवणार आहेत. तर साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. बालाजी बाजीराव तट, मुक्काम पोस्ट आपेगाव. तर तट साहेबांच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहेत. तर सध्या हा जो काही ऊस लागवड केलेली आहे तर हे रोपांची लागवड केलेली आहे 10 ऑक्टोबर रोजी. तर आता इथं साहेबांनी खताचं नियोजन केलेलं आहे. साहेब, कशा पद्धतीनं बेसल डोस तुम्ही का देताय आता या ऊसाच्या रोपांना? आता हे तुम्ही जे पाहिले हो ते साधारणतः 10 ऑक्टोबरची रोप लागवड आहे. बर. ऊसाची जात आहे कोश 80-32. हो. आपल्या कारखान्यामार्फतच रोप घेतलेले आहेत. हो. आणि 5 फुटा सरी 1.5 फुटावरती दोन रोपातला अंतर 1.5 फुट आहे. हो. तर साधारणतः हे 17 ते 18 दिवस रोप लागवड करून झालेले आज. बरोबर. तर ह्याला बेसल डोस आपण रोप लागवड करताना दिलेला नाही. होय. तर आता 17 दिवसाच्या नंतर आपण बेसल डोस देतो. हो. त्याच्यामध्ये 9-24 हे 2 पोते आणि अमोनियम सल्फेट 50 किलो एकरी. हो. अशा प्रमाणे आपण गड्याच्या साह्याने टाकून घेतो तिकडल्या साईडला. होय. आणि त्याच्यानंतर हे खत जमिनी आड होण्यासाठी आपण माणसाच्या साह्यानेच कोळपं बनवलंय. त्या कोळप्याच्या साह्याने हे भुजवा म्हणून आपण साईडनं कोळपं मारतो. म्हणजे पहिल्यांदा जे आहे ते आता आपण खत टाकून घेतोय ते माती आड करणार आहे. तर खत कसं टाकतोय ते थोडस प्रॅक्टिकल दाखवा. टाका. तर शेतकरी म्हणून सांगितल्याप्रमाणे साहेबांनी आता 9-24-24 40 किलोची एक बॅग, अशा 2 बॅग जे आहे ते एकरी आणि अमोनियम सल्फेट जे आहे ते 50 किलो या पद्धतीनं जे आहे ते कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि मजुरांच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं जे आहे ते हे ऊसाचं जे काही आता जे काही हे रोप लागवड केलेली आहे त्याचा बऱ्यापैकी आता जारवा जो आहे तो चांगला आता आम्ही एक ठिकाणी रोप काढलेलं उकरून तर तिथं जारवा बऱ्यापैकी जी आहे ती तिथं आता तो पसरलेला आहे. त्या जारव्याच्या कार्यकक्षेमध्ये जाईल अशा पद्धतीनं हे आपल्याला जे आहे ते हे खत जे आहे ते एका साईडनं जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, खतांची कार्यक्षमता वाढवण्याच्या अनुषंगानं खत माती आड करणं खूप गरजेचं आहे. तर तट साहेबांनी कशा पद्धतीनं जुगाड केलं आहे तर थोडी त्यांच्याशी जे आहे ते आपण माहिती घेऊ. साहेब, आता हे जे काही तुम्ही हे जुगाड केलं आहे तर ते कशा पद्धतीने केलं आणि त्याला किती खर्च आला तुम्हाला? हे बघा, साधारणतः कोळप आहे. बर. जे आपण रेग्युलर सोयाबीन मध्ये मग वापरतो तेच कोळप, पण थोडं वेगळ्या पद्धतीत बनवलंय. बर. त्याला साधारणतः 500 रुपये खर्च आलाय. होय. सगळं हे पाईप आणि खालचा गज आणि दांडी तर काय बांबूचीच आहे आपल्या शेतातले. हो 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 हो. हा. अशा पद्धतीचं कोळप तयार करून घेतलंय. हे किती ह्याची जी काही लांबी जी आहे ह्याची? 10 इंच आहे. बर. 10 इंचाचं कोळप आहे. हो. आणि ह्याला अँगल फक्त म्हणजे हे लावले, बार लावलेले. शेप जो असा सरळ असतो त्याच्याऐवजी थोडस ते कोणाकार बनवलाय. बर. आणि ह्याला धरण्यासाठी असं वर रूमन वगैरे बनवून घेतले. बर. हे कसं चालवायचं आणि कशासाठी चालवायचं ते हे पुढे गेल्यानंतर सांगतो मी. हो. ओके. हां. आता हे खत टाकून इथं घेतलेलं आहे ऑलरेडी आणि हे आता माती आड करण्यासाठी जे आहे ते आता कशा पद्धतीने जुगाडे पाहू शकतो आपण. हां. चला. ओके. बघू शकता हे जे काही दिलेलं खत आहे तर ते अशा पद्धतीने ह्या कोळप्याच्या सहाय्याने जे आहे ते माती आड होण्यास मदत होत आहे. चलू द्या. ओके. हे बघा, हे जे माती आहे हे निघाल्यानंतर माती काय करते खाली असं घसरून जाते. बरोबर आहे. ह्याचं चालवण्याचं कारण म्हणजे फक्त खत झाकून जावा याच्यासाठी हे तयार करून घेतलेलं आहे. आता हे एक माणसानं पण चालवता येते. बर. आणि त्याच्याऐवजी 2 माणसानं चालवून आम्ही काल दिवसभरात साधारणतः 2 एकर क्षेत्र तयार होऊन म्हणजे कोळप मारून झालं. बरं. म्हणजे 3 व्यक्तींच्या सहाय्याने जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने हे कोळप चालवून घेताय. बरं. आता ह्याच्यात आपल्याला बैल जर घातले असते तर काय तोटा झाला असता? नाही, बैल जर घातले असते तर काय झालं असतं? ह्याच्यात जास्तीची माती ऊसाकडे गेली असती. बरोबर आहे. आणि तुडवा झाला असता. तुडवा झाला असता. हो. वळवताना करताना जे आहे ते रोपावर पाय पडणं वगैरे असा प्रकार झाला असता. होय. त्याच्याऐवजी हे माणसाच्या साह्याने थोडं थोडं जेवढी पाहिजे तेवढी आता हे बेडमध्ये जी उपजाऊ माती आहे. होय. ही थोडीशी ऊसाकडे जावी. बरोबर. झाकून जावा असं त्याच्या मागचं थोडस कारण होत. बरोबर आहे. तर शेतकऱ्यांनी बघू शकता आता ह्या बेडवरची जी काही जुने जी काही मुळे होत्या सोयाबीनच्या तिथं जी काही नत्र स्थिरीकरण असलेल्या गाठी ज्या काही आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत ते आता त्या ऊसाच्या एकदम त्या मुळांच्या कार्यक्षम
कक्षेपर्यंत ते जातात आणि दुसरं महत्त्वाचं टाकलेला खत आता हा 924 जर पाहायला गेलं तर 1800 रुपयाला एक बॅग पडते एवढा महागा मुलाचा खत आपण जर असं जर हवेत जर असंच जर राहिला तर त्याचं बऱ्यापैकी जे आहे ते नुकसान होण्याची शक्यता असते तो अपेक्षित जो काही लागायला पाहिजे त्या पिकाला भेटा पाहिजे ते भेटत नाही म्हणून आता हा जो काही वर असलेला खत जो काही आपल्याला दिसतोय तर तो माती अड करण्यासाठी जे आहे ते हे अशा प्रकारचं जे आहे ते उत्कृष्ट जुगाड जे आहे ते शेतकरी महोदयांनी केलेला आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला बेनिफिट्स काय वाटतात ह्याचे? आता हे जी माती एकतर खत माती आड झाला हो आणि दुसरं जे आहे ते आपल्या हे बेड मध्ये जे आपण सोयाबीन घेतलं होतं बेड हो ह्याच्यामधले जी बेड मधले जे सुपीक माती होती माती आहे हो हे माती हळूहळू काय झाली उसाच्या सरी मध्ये गेली बरोबर जो बेनिफिट आहे ते हळूहळू उसाला फुटव्याला होणार आहे. आणि किती खर्चात एक एकराचं जर म्हटलं आपण तर ह्या तीन मजुराला किती समजा हे होईल साधारणतः 1200 रुपये एक एकरी खर्च आला दोन एकर मध्ये दोन एकरचा प्लॉट आहे हो दोन एकरचा प्लॉट 5 घंट्यामध्ये पूर्ण झाला मारायचा. हा हा शेतकरी बांधून अशा पद्धतीने जे ते आपण जे आहे ते खत माती अड करण्यासाठी आणि नवीन लागवड केलेल्या ऊस रोपांना किंवा ऊसाला जे आहे ते आपण खत व्यवस्थापन करण्यासाठी या जुगाडाचा जो आहे तो आपण वापर करू शकतो. तर आता हे खत टाकल्याच्या नंतर पाण्याचं नियोजन कसं केलंय तुम्ही? बघा आता खत टाकून झालंय हो तर आज सकाळी काय केलंय ड्रिप मधून हो 12x0 बर एकरी 2 किलो बर अशा हिशोबात ड्रिप मधून अर्धा तास जीप चालवलंय बर जेवढी गरज आहे आज पाण्याची हो तर तेवढं अर्धा तास जीप चालवलंय हो आणि साधारणतः 2 किलो ड्रिप मधून 12x0 सोडलाय बर वापसा कंडिशन दिसते बघा थोडस ओलसरपणा झालेलं दिसते अशा अवस्थेत पाणी सोडलेलं आहे. ह्याला पहिली रोपाला ड्रेसिंग 2 वेळेस घेतली हो आपल्या ह्युमिक ऍसिड 12x0 आणि साधारणतः 1-6 दिवसाच्या अंतरानं वसंत ऊर्जा हे 1 लिटर एकरी ड्रेसिंग केली बर तर खूप छान रिझल्ट आहे. साधारणतः आता उसाला पाहिलं तर 2 ते 3 पानं सुटले होय हे 17 दिवसाची स्टेज आहे उसाची बरोबर आहे. आपण बघताल तर हे बघा हे एक पान हे एक पान हे नवीन पान 2 ते 3 पानं उसाला सुटलेत बरोबर आणि आता फुटवे सुद्धा जे आहे उत्कृष्ट असे साधारणतः 17 दिवसाची स्टेज आहे. रोप चांगलं चिटकलेलं आहे आणि वापसा परिस्थितीमध्ये जमीन आहे आणि जेवढा अपेक्षित ओलावा पाहिजे तो सुद्धा इथं मिळालेला आहे. इथं जे काही खत टाकलं होतं ना हे सगळं माती अड झालेलं आहे आणि आता हे ड्रिपच्या द्वारे पाणी दिल्यामुळे लगेच जे आहे ते त्याचं सोल्युबल होऊन जे आहे ते पुढं हा पिकास जे आहे ते लागू होण्याचे आहे ते मदत होणार आहे.